दोन महिन्यांपासून पालिकेला पूर्ण वेळ आयुक्त मिळाले नसल्याने कचरा प्रश्न वगळता प्रभारी आयुक्तांनी इतर विकास कामांची एकही संचिका मार्गी लावलेली नाहीये. परिणामी 115 वॉर्डातील सुमारे 700 पेक्षा अधिक संचिका आयुक्तांच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती महानगरपालिकेतील सूत्रांनी दिली आहे. दोन महिन्यांपासून महापालिकेतील आयुक्तपदाचा कारभार प्रभारी चालल्याने विकास कामांच्या शेकडो संचिका तुंबल्या आहेत. डॉक्टर निपुण विनायक यांनी 4 दिवसांपूर्वी आयुक्तपदाचा पदभार घेतला, परंतु त्यांनी अभ्यास करूनच निर्णय घेणार असल्याची भूमिका घेतल्यानं शहरातील विकास कामांच्या संचिका तुंबल्या आहेत. यापूर्वीचे पूर्णवेळ आयुक्त DM मुगळीकर हे कचराकुंडी सोडवण्यात अकार्यक्षम ठरल्याने त्यांची 15 मार्च रोजी शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. त्यानंतर आयुक्तपदाचा प्रभारी कारभार तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे देण्यात आला, मात्र राम यांनी केवळ कचराविषयीच्या संचिकाच मार्गी लावल्या, इतर संचिकांना मी हात लावणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे बजावलं. त्यानंतर राम यांची बदली झाली आहे आणि जिल्हाधिकारी म्हणून उदय चौधरी यांच्याकडे पदभार आला, मात्र त्यांनीही राम यांच्याप्रमाणे कचरा आयुक्तांचीच जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनीही कचरा वगळता इतर विकास कामांच्या संचिका नाकारल्या. दरम्यानच्या काळात 2 महिने पालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले नाही. आता डॉक्टर निपुण विनायक हे पूर्णवेळ आयुक्त लाभताच नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डातील विकास कामांच्या संचिका त्यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवल्या आहेत. डॉक्टर विनायक यांनी प्रभागनिहाय कचरा समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांना चर्चेला बोलावलं होतं. यावेळी नगरसेवकांनी विकास कामांच्या प्रलंबित संचिका निकाली काढण्याची गळ त्यांना घातली आहे. तेव्हा डॉक्टर विनायक यांनी मला या सर्व संचिकांचा अभ्यास करावा लागेल, त्यासाठी मला किमान आठवडाभराचा वेळ द्या, आठवडाभरानंतर प्राधान्यक्रमानुसार संचिका मार्गी लावल्या जातील असं आश्वासन दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. RTO कार्यालयाने विविध पथक स्थापन करून विविध वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अल्पवयीन रिक्षा चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. भंगारातील रिक्षांमधून प्रवासी वाहतूक, मीटरप्रमाणे भाडे आकारणी न करणे, परवाना बॅच आणि कागदपत्रे न बाळगणे, गणवेश न घालणे, क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी बसवणे आदी कारणांमुळे शहरातील रिक्षा सेवा प्रवाशांना शिक्षा ठरत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यानं प्रवाशांना नाईलाजास्तव रिक्षातून प्रवास करावा लागतोय. त्यातच अधिक नफा कमवण्यासाठी रिक्षातून क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवाशांची वाहतूक केली जाते. बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडतीय. याकडे RTO आणि वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष झालेलं आहे, त्यामुळे प्रामाणिक रिक्षाचालक बदनाम होत आहेत. अनेक रिक्षाचालक अल्पवयीन व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. अनेकांना परवाना, बॅच, गणवेश, कागदपत्रे नसतात. प्रवाशांशी उद्धट बोलणे, महिलांबाबत अश्लील शेरेबाजी, आपापसात हाणामारी, रिक्षा रस्त्यातच उभे केल्याने वाहतूक कोंडीत भर, वाहतूक पोलिसांचा धाक नाही, त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होते. याची दखल घेत RTO विभागाच्या वतीनं अल्पवयीन रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात सर्रासपणे अल्पवयीन रिक्षाचालक बिनदिक्कतपणे रिक्षा चालवत असून या अल्पवयीन रिक्षाचालकांकडून अनेकदा अपघात होऊन वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. शहरातील अल्पवयीन रिक्षाचालकांवर कारवाई करण्यासाठी RTO विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली असून ही कारवाई सायंकाळी करण्यात येणार असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलंय.